आपलं हक्काचं बातमीपत्र। रायगड जिल्ह्यात सहलीसाठी आलेले 28 विद्यार्थ्यांना पोलतपूर येथे अन्नविषबाधा। पोलतपूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। पोलतपूरमध्ये नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे 93 विद्यार्थी रायगड सहलीसाठी आले होते। त्यापैकी 13 ते 14 वर्ष वयाच्या 28 विद्यार्थ्यांना काल रात्रीपासून ताप व उलट्या सुरू झाल्याने त्यांना पोलतपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती पोलतपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना मिळताच पोलतपूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार करण्यास सांगितले। पोलतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज मस्कर व महाडे मेडिसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ रुग्णालयात पोहोचले। उपविभागीय अधिकारी महाड यांनीही पोलतपूर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। विद्यार्थ्यांना वेळेत उपचार मिळाल्याने आज दुपारपासून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।